एक चित्र आहे चित्रात दोन वर्तुळे काढली आहेत डाव्या बाजूला लाल तर उजव्या बाजूला निळे वर्तुळ आहे आता तुला एक गम्मत दाखवू हो वाऊ किती छान वर्तुळांनी जागा कशी काय बदलली आधी लाल वर्तुळ या रेषेच्या डाव्या बाजूला होते आणि निळे उजव्या बाजूला तुझ्या जादूने दोघांनी जागा आदला बदल केली मला सांग ना कशी करायची ही जादू आत्ता नाही मला एक चित्र काढायचंय अरे वा किती छान चित्र काढलंय दोन्ही पंख किती सारखे दिसतात नाही मी पण माझ्या चित्रांच्या वहीत रंग भरते इरा तुझे फुलपाखरू पण किती छान आहे दोनच रंग पण टिपक्यांच्या नक्षीमुळे किती सुंदर दिसते आपल्या लिंबाच्या झाडावर येतं हे फुलपाखरू मी पण पाहिलंय परवाच तुला अजून एक गंमत दाखवते दोन्ही पंख एकसारखे की नाही उलगडले तर दोन बंद केले तर एकच मी पण करून बघते किती छान तू म्हटलं तरी तसच दिसत काय चाललंय दोघींच बाबा मला मीराने फुलपाखराची गंमत दाखवली अरे बघू हा मस्त पण हे समजा इथून दुबडलं मध्यावर तरच होईल आपण समजा हे असं आडवं दुमडलं तर नाही होणार बरोबर आता या घडीच्या ठिकाणी आपण एक पुसटशी रेष काढूया अशा आकृत्यांना सममित आकृत्या असं म्हणतात पण फक्त त्या रेषेच्या संदर्भातच आता जसा हा त्रिकोण हम्म या ठिकाणी घडी केली तर दोन्ही बाजू तंतोतंत जुळतात आणि उघडली तर एक रेषा मिळते म्हणजेच हा त्रिकोण सममित आहे पण या रेषेच्या संदर्भात बरोबर तुला बघ जमतय का इरा करून बघते बाबा ही पण आणखी एक रेषा आहे त्रिकोणात इथे जुमडले तरी दोन्ही बाजू तंतोतंत जुळतात बरोबर म्हणजेच काही आकृत्या किंवा आकारांमध्ये एकापेक्षा जास्त रेषा असतात ज्याच्या संदर्भात ती आकृती सममित असते आता हा रुमाल बघा हा रुमाल आता हा असा दुमडला तर ही उभी रेषा हा असा दुमडला तर ही आडवी रेषा आणि हा असा दुमडला तर ही तिरपी रेषा म्हणजेच एकूण तीन रेषा आहेत या रेषांच्या संदर्भात हा रुमाल म्हणजेच चौकोनी आकार सममित आहे तुझ्या चित्रांच्या पुस्तकात पण बऱ्याच आकृत्या असतील अशा बघते पण या चित्राला घडी कशी काय पडणार खरच की न्... आतमध्ये जाऊन एक छोटासा आरसा घेऊन ये बर थांबा मी दादा कडून घेऊन येते काल शाळेत दाखवला बर हा आता हे तुझ चित्र भरण्याचं पुस्तक न? मी तुला आरसा कसा वापरायचं ते दाखवते पण मुळात कुठल्या रेषेच्या संदर्भात सममिती होती हे आठवते का हो ही इथे मध्ये आता तिथे आरसा ठेव अरे हो खरच की आरसा आणि चित्र मिळून पूर्ण फुलपाखरू दिसते आता मी हा थोडासा भाग रंगवून बघते ते निळा रंग भरला आता परत आरसा लावून बघते हो आरशात पण न्या रंग त्याच ठिकाणी आला आता कळलं मला आरसा कसा वापरायचा ते ज्या ठिकाणी आरशात तशीच प्रतिमा दिसते त्या ठिकाणची रेषा संदर्भ म्हणून बघताना ही नक्षी बघते आता आरशात ही नक्षी नाही दिसत तू दुसरीकडे ठेऊन बघ बर आरसा हो आता दिसते म्हणजे या नक्षीसाठी सममिती या रेषेचा संदर्भ घेते बाबा मी पुस्तकातली अक्षर बघू का हो इंग्रजी लेटर ए हे या रेषेच्या संदर्भात सममित दिसते आणखीन एक दोन करून बघ बर हो या आडव्या रेषेच्या संदर्भात सुद्धा हा म्हणजे हे अक्षर दोन रेषांच्या संदर्भात सममित आहे आणि माझ्या नावाने सुरू होणारा अक्षर बघ बर कुठलीच रेषा सापडत नाहीये म्हणजेच पी हे अक्षर कुठल्याच रेषेच्या संदर्भात सममित नाही पण बाकीची अक्षरे जसं की ए एम ही आहेत चला आता आपण कॅलिडोस्कोप बघायचा का थांबा मी साहित्य घेऊन येते ये काल मला शिकवलं कसं करायचं ते हे तीन आरसे रबर बँड वापरून एकमेकांना जोडले या कागदावरती छोटेसे चित्र किंवा डिझाईन काढले आणि झाला आपला कॅलेडोस्कोप तयार बघ किती छान दिसतीये नक्की मला पण बघायची थांबा आपण माझा मोबाईल लावून बघूया त्याला सगळ्यांनाच बघता येईल काय मस्त दिसत यात मी काढू का एखाद चित्रपटकन हो काढ ना पण इतक्या प्रतिमा कशा काय दिसतायत मी तर एकच काढलो होत हे बघ एक आरसा ठेवला म्हणून एक प्रतिमा दिसते इथे तीन आरशे म्हणून खूप दिसतात का हा बाबा हा आकार आपल्याला कसा बनवता येईल हे बघा आधी हा कागद असा घेतला आणि मधोमध मद घडी घातली आता हे अर्ध्या भागात चित्र काढलं कात्रीन हे असं कापलं आता उघड बर आता याला आरसा वापरून बघितला तर हा बघ ना पण आरसा कुठे ठेवशील या घडीवर मग आता तुम्हाला समजलं का नाही सममिती म्हणजे काय हो आता छान समजलं आपण काय शिकलो एखाद्या रेषेने आकृतीचे होणारे दोन भाग एकमेकांशी तंतोतंत जुळत असतील तर ती आकृती त्या रेषेच्या संदर्भात सममित आकृती असते आणि जुळत नसतील तर ती आकृती त्या रेषेच्या संदर्भात सममित नसते करून तर पहा एक कुठली इंग्रजी अक्षरे सममित आहेत हे पाहण्यासाठी ज्या ठिकाणी घडी घालावी लागेल अशा ठिकाणी रेघ काढा एकापेक्षा जास्त रेघा असलेली अक्षरे ओळखा आणि तशा रेघा काढा दोन इथे दिलेले चित्र वहीत उतरवून घ्या सममितीच्या संदर्भ रेषा दिल्या आहेत त्याप्रमाणे चित्र पूर्ण करा तीन मोबाईलचा कॅमेरा वापरून घरातल्या कुठल्या वस्तू सममित आहेत त्याचा फोटो काढा या फोटोवर संदर्भ रेषा काढून आकृती सममित आहे हे तपासून बघा चार तीन पेक्षा जास्त संदर्भ रेषा असलेल्या सममित आकृत्या शोधून काढा पाच मोसंब कापल्यावर आतील भाग सममित आहे का ते तपासा अशी अजून कुठली फळं आहेत ते शोधून काढा सहा बागेमध्ये फेरफटका मारून सममित असलेल्या वस्तूंची यादी करा सात या आकृत्या सममित आहेत का ते शोधा आठ चित्रात दाखवल्या आहे तशा किंवा त्यासारख्या वेगळ्या सममित आकृत्या घरातल्या वस्तू वापरून तयार करून बघा नऊ टॅनग्राम खेळामधील तुकडे वापरून सममित असलेल्या आकृत्या तयार करा